नमस्कार, मी सृष्टी माधव आवरगन, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी. आज आपल्या सर्वांसमोर विषय मांडते निसर्गसेवा. निसर्ग म्हणजे काय? निसर्ग म्हणजे आनंद, निसर्ग म्हणजे सौंदर्य, निसर्ग म्हणजे परमेश्वर, निसर्ग म्हणजे एक गुरुच, निसर्ग दानसूर आहे, निसर्ग बोलत नाही पण साक्षात कृती करून दाखवतं, निसर्ग जातीभेद करत नाही पण माणूस मात्र जातीभेद करतो. म्हणूनच मला वाटतं निसर्ग हाच माझा खरा सोबती, कारण निसर्गाचं आणि माणसाचं अतूट असं नातं आहे. कारण याच निसर्गातून मानवाचा जन्म झाला आणि याच निसर्गातून माणसाचा विकास झाला. या निसर्गाशिवाय माणूस जगूच शकत नाही, कारण अनेक ग्रहावर फक्त पृथ्वी असे एकमेव ग्रह आहे ज्यावर माणसाचं अस्तित्व मानवाचे अस्तित्व मानलेले आहे. आणि असे एकमेव कारण म्हणजे निसर्ग. निसर्गाने आपले संपूर्ण जीवन निसर्गानेच मानलेले आहे. हजारो वर्षानंतर या निसर्गातूनच माणसाला शेतीचा शोध लागला आणि मग याच निसर्गातून त्याच जंगलातून तो औषध उपचार मिळू लागला. औषधी मिळू लागल्यामुळे मृत्यूजग कमी झाले, लोकसंख्या वाढली, समाजाची निर्मिती झाली आणि मग माणसाला गरज लागू लागली त्या लिपीची आणि भाषेची. आणि मग याच्यातूनच संस्कृती आणि परंपरा अध्यस्त आली. तसेच अहो, या निसर्गाने आम्हाला शिकवलं काय तर भौतिकशास्त्राचे रुस्ती इमारत या चार सिद्धांतावर उभी राहिली. आणि तर माणसाने विजेचा शोध लावला, आकाशचा शोध लागला, साऱ्या जनांचा ठाव घेतला, हजारो महिलांचा प्रवास काही तासातच विमान पोटातील पाणी न हालता विमानाने होऊ लागला. झाडावरून पळणारं सफरचंद आम्हाला गुरुत्वाच्या शक्तीचा शोधला देऊन गेला. न्यायाच्या डब्यातून बाहेर येणारं पाणी